नमस्कार, गीताज रेसिपीमध्ये आज मी एक कडधान्य सँडविच आणि चीज सँडविच असे सँडविचचे दोन प्रकार मी दाखवणार आहे। त्याच्या आधी माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच बघत असाल तर माझे चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर आपण आता रेसिपीला सुरू करूया। दोन वाट्या मी इथे मटकी घेतले, मोड आलेली। तुम्ही मिक्स कडधान्य घेतलं तरी चालेल, लहान मुलांना शक्यतो कडधान्य आवडत नाहीत, तेव्हा असे सँडविच करून दिले की ते आवडीने खातात। हे लहानांना पण पौष्टिक आहे, मोठ्यांना पण पौष्टिक आहे। इथे मी ही मटकी भांड्यात काढून घेतली आहे, ते आता थोडंसं पाणी घालून आपण वाफवून घ्यायचे। मटकी वाफून होते तोपर्यंत आपण बटाटे, हे तीन मी बटाटे घेतले आहेत, ते उकडून घ्यायचे आहेत। बटाटे आपले शिजलेले आहेत, बटाट्याच्या आणि कांद्याच्या अशा पातळ चकत्या करून ठेवायच्या। कांद्याच्या आणि बटाट्याच्या दोन्हीही अशा चकत्या करून झालेल्या आहेत। मटकी चांगली वाफवली आहे, आता यातलं पाणी काढून घ्यायचं। सगळं पाणी काढून कोरडी करायची। मटकीचं पाणी सगळं काढले आणि कोरडी करून घेतले आणि थोडीशी जरा कोमट असताना जरा ती ठेचून घ्यायची बत्त्याने। मटकी ठेचून झालेली आहे, त्यामध्ये 1.5 टीस्पून चाट मसाला घालायचा, 1 टीस्पून काळे मीठ घालायचं, 1 टीस्पून मी इथं लाल तिखट घेतलंय, तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। कोथिंबीर थोडी घालायची, हे हलवायचं थोडं सगळं मिक्स करायचं। मिक्स करून झाल्यावर त्यामध्ये इथे मी हेलमन्स कंपनीचं मेयोनीज घेतलंय, ते त्यात 2 चमचे टाकायचं। तुमच्या आवडीनुसार इथे टाकू शकताय तुम्ही 2 चमचे 3 चमचे। हे मिक्स करायचं। हे मिक्स केल्यावर इथे मी साधं मीठ टाकले, तुम्ही चव घेऊन साधं मीठ वापरा, कारण आपण आधी काळं मीठ वापरलेलं आहे। साधं मीठ टाकायचं, परत ते सगळं मिक्स करायचं। 2 ब्रेडच्या फोडी घेऊन एका फोडीला बटर लावायचं आधी, नंतर त्याच्यावर पुदिन्याची चटणी लावायची। त्याच्यावर कडधान्याचं आपण जे सारण केलेलं आहे ते भरायचं। या सँडविचची टेस्ट खूप छान लागते। कांद्याचे स्लाइस ठेवायचे त्याच्यावर, स्लाइस ठेवा किंवा अशा रिंग काढून ठेवा। बटाट्याचे काप ठेवायचे, आणि दुसऱ्या ब्रेडच्या फोडीलाही बटर लावून घ्यायचं। हे बटर लावलं की तुम्ही इकडेही हिरवी चटणी लावू शकता, पण मी इथं वापरली नाही आहे। आता एक टोस्टर मेकर आहे, त्याला दोन्हीकडून बटर लावूया। हे माझं गॅसवरचं टोस्टर मेकर आहे, तुमचं इलेक्ट्रिक असेल तर तुम्ही त्यात भाजू शकता। आणि तव्यावरही मी नंतर दाखवणार आहे तव्यावरही कसे करायचं ते। तर यामध्ये आपण आता हे सँडविच ठेवूया। वरून आणि ते ब्रेडला बटर लावायचंय थोडं, आणि हे इकडून 2 मिनिटं तिकडून 2 मिनिटं अगदी बारीक गॅसवर भाजून घ्यायचंय। तर आता हे आपण 2-2 मिनिटं भाजून घेतलंय, एकदम बारीक गॅसवर भाजायचं म्हणजे चांगलं आतल्याही भाज्या जरा येतात।
तर हे कापून बघूया आपण. तर आता आपले सँडविच तयार झालेले आहे. तुम्ही सॉस सोबत खाऊ शकता, परत पुदिना चटणी सोबतही खाऊ शकता. आतमध्ये आपण चटणी लावलेलीच आहे. तर अशा पद्धतीने हे आपले सँडविच तयार झाले आहेत कडधान्यांचे. आता दुसरा प्रकार आपण चीज सँडविचचा पाहणार आहोत. चीज सँडविचसाठी साहित्य टोमॅटो, काकडी, बटाटा स्लाइस करून घेतले आहे. कांदाही घेतला आहे पण मी तो वापरला नाही आहे, तुम्हाला हवा असेल तर वापरा. आणि चीज घेतले आहे. दोन ब्रेडच्या फोडी घेतल्या आहेत, त्याला बटर लावून घ्यायचं आहे. दोन्ही ब्रेड स्लाइसना बटर लावून घ्यायचं आहे. थोडं जास्त लावायचं म्हणजे आपण पुदिना चटणी सॉस वगैरे काय लावू त्यामध्ये ब्रेड भिजला जात नाही. पुदिना चटणी लावायची आता त्याला. त्याच्यावर टोमॅटो ठेवायचे स्लाइस केलेले, काकडी, परत बटाटा बटाट्याचे स्लाइस ठेवायचे. आणि याच्यावर चीज घालायचं. तुम्ही किसून घाला, माझ्याकडे इथे तुकडे केलेले आहे बारीक, ते सगळीकडे चीज घालून घ्यायचं. जर जास्त प्रमाणात चीज घालायचं सगळीकडे. चीज घालून झालं की त्यावर दुसरी स्लाइस ठेवायची. आता एक टोस्टर मेकर आपण घेतलेला आहे. मग असं आपण कडधान्यांचं यामध्ये भाजलेलं होतं त्याप्रमाणेच ह्याला बटर लावायचं पहिल्यांदा दोन्हीकडून. त्याच्यावर हे सँडविच ठेवायचं. हे पण एकदम मंद गॅसवर इकडून 2 मिनटं तिकडून 2 मिनटं भाजायचं, म्हणजे आतलं चीज ही चांगलं वितळलं जाते. ब्रेड स्लाइसला ही लोणी लावलेलं आहे. आता हे मंद गॅसवर दोन्हीकडून 2-2 मिनटं भाजून घ्यायचं आहे. आता आपण तव्यामध्ये कसं सँडविच भाजायचं ते बघूया. एक पॅन ठेवलेला आहे, त्याला खाली बटर लावलं आहे आणि त्याच्यावर सँडविच ठेवायचं आहे. आणि वरच्या ब्रेडलाही बटर लावून घ्यायचं आहे. आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. याच्यावरसुद्धा एक 2 मिनटं असं बारीक गॅस करून ठेवायचं. दोन्हीकडून 2-2 मिनटं असं भाजायचं. आता हे 2 मिनटं इकडे झालेलं आहे, तर आपण बघूया कसं भाजले ते. तर इकडून ब्रेड आपला भाजलेला आहे चांगला. आता इकडेही आपण झाकण ठेवायचं आहे. इकडूनही आपण ब्राऊन कलरवर चांगलं भाजून घेतलंय मंद गॅसवर. तर अशा तऱ्हेने सर्व आपण सँडविच करून घ्यायचे आहेत. हे दोन्ही सँडविच आपले तयार आहेत. एक टोस्टर मेकरचं आणि एक तव्यातलं. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ इतरांना शेअरही करा. धन्यवाद.